सदा सरवणकर बोलता है। मुख्यमंत्री महोदयांची ही इच्छा आहे की महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी मनसेने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत ते मागे घ्यावेत अशी मी विनंती केली होती। काही ठिकाणी मागे घ्यायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे, मात्र माझी इच्छा होती की सर्वच्या सर्व घ्यावेत। प्रश्न आता असा राहतो की मी मागे घेतल्यानंतर अमितजी निवडून आलेच पाहिजे ही आमची भावना आहे, पण तिथलं जे समीकरण आहे हे समीकरण अमितजी निवडून येतीलच अशी काही खात्री नाही, आणि म्हणून राजसाहेबांना आम्ही जाऊन आता भेटणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत आणि जे समीकरण आहे ते आम्ही समजून सांगणार आहोत त्यांना। पण तुमचा निर्णय काय? अजून छान आहोत, त्यांना आम्ही सांगणार आहोत की जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये अमितजी निवडून येणं कठीण आहे ते समजून सांगण्यासाठी आम्ही चाललो आहे। नाही नाही, मी अशा वैयक्तिक लोभापोटी कुठलीही गोष्ट करायला तयार नाही, जर होणार असेल तर पक्षासाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे पुनश्च मुख्यमंत्री होण्यासाठी जे काही करायला लागेल ती करायची आमची तयारी आहे। हे काही मैत्री खातर काही लोक करत आहेत, त्याला अखंड भाजप असं म्हणता येणार नाही। भाजप तळागाळातला कार्यकर्ता माझ्याबरोबर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।